सारे ग मा प ध नी सा। हाँ, साला तुमच्यावर। चला गाणं बोला पाहू। आणि सचिन अवाक होऊन तिच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होता। तिचं लक्ष मात्र अडकित्याने सुपारी कातरण्याकडे असलं तरी तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दाटून आलेले दिसत होते। 2 आठवड्यांपूर्वी सचिन मुंबईमध्ये म्युनिसिपॅलिटीमध्ये कारकुन म्हणून 15 वर्ष कार्यरत होता। त्याचं लग्न 2 वर्षापूर्वीच झालं होतं। तो आजही गडबडीत कामाला जायची तयारी करत असताना मीनाने म्हणजे त्याच्या बायकोने आतून डबा घेऊन येताना त्याच्याकडे रागत बघून विचारले, मग यावेळी लग्नाचा वाढदिवस साजरा कुठे करायचा की घरीच बसायचा नटून? त्यावर सचिन तिच्याकडे हसत हसत बघून उगाच लाडात आल्याचं दाखवत बोलला, आज रात्री मी माझा प्लॅन सांगतो, आपण खूप धमाल करायची, आपण यावेळी कुठेतरी बाहेर जाऊयात। आणि तो बॅग उचलून घराबाहेर गेला। इकडे मीनाचा आनंद गगनात मावेना झाला। ती खिडकीत आली आणि नवऱ्याला जाताना पाहू लागली आणि सचिनचं लक्ष खिडकीकडे गेलं। त्याला आश्चर्याचा धक्का बसला। आज चक्क ती सचिनला टाटा करत होती आणि तोंडावर गोड हास्य। त्याने सुद्धा वर पाहून हात हलवला। इतक्या 2 वर्षात हे पहिल्यांदा घडतंय आणि ते पण त्याने नको तो आश्वासन तिला दिलं होतं। खरं म्हणजे सचिन तिला रात्री समजावणार होता की सध्या तरी काम खूप वाढलंय, आपण घरीच काहीतरी करू, फार तर एखादा सिनेमा आणि थोडी शॉपिंग। पण आता त्याच्याकडे काहीच गत्यंतर नव्हतं। सचिन कामावर थोडा उशिरा पोचला। त्याचं आज कामामध्ये लक्षच लागत नव्हतं। त्याच्या एका मित्राच्या ते लक्षात आलं। तो सचिनजवळ येऊन म्हणाला, काय रे आज थोडा अपसेट वाटतोयस, काही भांडण मिंडण करून आलास की काय वहिनीसोबत? त्यावर सचिन त्याच्याकडे न बघताच समोरच्या फाईलमध्ये काहीतरी शोधताना त्याला म्हणाला, अरे नाही रे, अजून तरी सर्व ठीक आहे, पण आज रात्री कडाक्याचं होणार। त्याचा मित्र त्याच्याजवळ आला, कानाजवळ येऊन बोलला, काही बाहेर चालू आहे का तुझं? सचिनने आता त्याच्याकडे रागाने बघितलं आणि मोठ्या आवाजात म्हणाला, झालं, कधी नवरा बायकोची भांडणं म्हटली की तुम्हा लोकांना बाहेर काहीतरी चालू आहे असंच वाटणार। अरे बाबा, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे पुढच्या आठवड्यात आणि इकडे कामाचा पसारा बघ, आणि हिला 2-3 दिवसासाठी बाहेर घेऊन जाईन असं मी आज घरी बोलून आलो आहे, पण मला नाही वाटत आहे रे की हे शक्य होईल। त्याचा मित्र त्यावर हसून बोलला, हात तिच्या मारी, एवढंच ना, मग टेन्शन कशाला घेतोयस, मी आहे ना। त्यावर सचिन आशेने त्याच्याकडे बघत बोलला, तू काय करू शकतोस? त्यावर मित्र म्हणाला, मी मगाशी केबिनमध्ये गेलो होतो तर आपले साहेब पुढच्या आठवड्यात बाहेरगावी चाललेत, आणि राहिलं तुझं काम ते मी उडवून टाकेन, तू जा वहिनीसोबत, फक्त उद्या मीना वहिनीच्या हातचे गुलाबजामून तेवढे आण। सचिन खुश झाला। तो बोलला, अरे बस काय, उद्या तुलाच काय पूर्ण ऑफिसला देईन, तू खूप चांगला मित्र आहेस रे माझा, असं म्हणत तो टेबलापाशी गेला। पुन्हा वळून म्हणाला, अरे पण तिला नेऊ कुठं? त्यावर त्याचा मित्र म्हणाला, डोंट वरी, आपण दुपारी खालच्या सिद्धिविनायक ट्रॅव्हल्सकडे जाऊयात, तो माणूस मला चांगलाच ओळखतो, तो छान पॅकेज देईल 3-4 दिवसाचा। आता सचिनच्या जीवात जीव आला। त्याने उठून मित्राला मिठी मारली। दुपारी ते दोघे सिद्धिविनायक ट्रॅव्हल्समध्ये गेले। छोटंसं ऑफिस होतं, त्यात अष्टविनायक, सप्तशृंगी मंदिर, नाशिक, गणपतीपुळे असेच फोटो दिसत होते। सचिन फोटो बघत होता तेवढ्यात त्याच्या मित्राने त्या ट्रॅव्हल एजंटला विचारले, काय हो, तुम्ही फक्त देवदर्शन करवता का की कोणतं हनीमून पॅकेज पण देता? त्यावर तो ट्रॅव्हल एजंट मोठ्या ऐटीत म्हणाला, अहो असं कसं, आम्ही तर हनीमून पॅकेजसाठीच प्रसिद्ध आहोत। त्याने टेबलाच्या ड्रॉअरमधून एक अल्बम काढला। त्यात खूप सारे कपलचे फोटो होते पण सर्व कोकणातले। त्यावर सचिनने त्याला प्रश्न केला, काय मग कोकणात सर्व ट्रीप जातात का तुमच्या? ट्रॅव्हल एजंट सचिनकडे बघत बोलला, तुमचा बजेट किती आहे? सचिन म्हणाला, बजेट थोडा कमीच आहे हो। त्यावर तो एजंट म्हणाला, आमच्याकडे सर्व अशीच येतात, त्यासाठी आम्ही इकडंच नेतो। सचिन बोलला, मला पॅकेज कळेल का? त्या ट्रॅव्हल एजंटने 2-4 प्लॅन सांगितले। त्यातला सर्वात स्वस्त प्लॅन त्याला आवडला। त्यात त्याला कोकणात एक छोटासा वाडा आणि एक केअरटेकर पण मिळत होता जो त्यांना जेवण बनवून देईल। सचिनने तर ॲडव्हान्स देऊन तो प्लॅन बुक पण केला। आज रात्री सचिन मोठ्या आयटीत वागत होता। रात्रीचं जेवण झाल्यावर त्याने तिला वाढदिवसाचा प्लॅन सांगितला।
मीना फार खुश झाली। दुसऱ्या दिवसापासून तिचा हसरा चेहरा सचिनला दिसू लागला। त्यांना जाण्यासाठी आता फक्त 4 दिवस उरले होते। सचिन जेव्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसवरून संध्याकाळी परत आला तेव्हा पूर्ण शाळेत ही खबर पसरली हे दिसून आलं। जो तो येईल तो त्याला विचारू लागला, काय मग कोकणात का येताना आंबे आणा हा। काही टवाळ मुलांनी तर सचिन दिसल्यावर ओरडायला पण चालू केले, यावा कोकण आपलोच असा। सचिन या गोष्टीवरून मीनावर चिडला होता। तिच्या पोटात एक गोष्ट राहत नाही त्याला चांगलं माहीत होतं। मीनाने सर्वांना सांगितलंय यात काही वादच नव्हतं। अखेर तो दिवस उजाडला। सचिन आणि मीना पहाटे उठले होते। सर्व तयारी करून ते चाळीच्या गेटमधून बाहेर पडले। काही शेजारी निरोप द्यायला बाहेर आले होते। सचिनला खूप ऑकवर्ड वाटत होतं पण मीना सर्व गोष्टींचा आनंद घेते हे त्याला कळलं होतं। चाळीतल्या एकाने तर टॅक्सीसुद्धा आणली होती। एकदाची गाडी चालू झाली। सचिनने सुटकेचा श्वास सोडला आणि मीनाकडे पाहिलं। तिच्या डोळ्यात पाणी भरलं होतं। सचिनला पहिल्यांदाच कळलं होतं की मीना इतकी भावनिकसुद्धा होते। नाहीतरी सचिनसोबत नेहमी भांडणारी मीना आज एकदम गप्प झाली होती। सचिनने तिची थट्टा करावी म्हणून तिला विचारलं, आपण बाजूच्या दळवी काकींना आपल्यासोबत घ्यायला पाहिजे होतं नाही का? त्यावर मीनाने त्याच्याकडे थोडं रागाने बघितलं आणि तिला हसायला आलं। आता त्यांचा प्रवास चालू झाला। दादरवरून त्यांची एक बस निघणार होती 9 वाजताची सकाळची। ते दोघे दादरला उभे असताना एक छक्का त्यांच्या समोर येऊन उभा राहिला। टाळ्या वाजवत पैसे मागू लागला। सचिनने पैसे द्यायला नकार दिला। छक्का सचिनकडे बघत म्हणाला, क्या रे चिकने, बीवी के साथ दूर जा रहा है, थोडी दुआ लेके जा। सचिनने कानाडोळा केला। तो छक्का नागडोळे मुरडत निघून गेला। त्यांची बस आली। ते दोघे रिझर्व केलेल्या सीटवर बसले। गप्पा मारत मारत त्यांना झोप कधी लागली हे कळलंच नाही। ते दोघेही कोकणात तारकर्ली या गावात पोचले। तिकडेच त्यांना तो केअरटेकर कम टुरिस्ट गाईड भेटणार होता। रात्रीचे 9:30 झाले असतील। त्याचा कुठेच पत्ता नव्हता। बस निघून गेली। सचिनने ट्रॅव्हल एजंटला कॉल केला। त्याने सचिनला केअरटेकरचा नंबर आणि नाव SMS केला। सचिनने कॉन्टॅक्ट सेव्ह करून त्याला कॉल लावला। सचिनच्या फोनची बॅटरी फक्त 12% उरली होती आणि मीनाचा फोन प्रवासात गाणी ऐकल्यामुळे स्विच ऑफ झाला होता। देवाच्या दयेने केअरटेकरला कॉल लागला। तू त्या ठिकाणीच आसपास होता असं तो सांगू लागला। तो मागच्या बाजूने धावत आमच्या समोर येऊन उभा राहिला। 25 तरुण असेल तो, सडपातळ असा। सचिनने त्याला प्रश्न केला, का रे एवढा वेळ का लावलास? तो म्हणाला, माका ना त्या बाजूच्या देवळात देवीक नारळ फोडूचा असा, तर आज अमावसा ना। असं म्हणत त्याने सचिनच्या हातातली बॅग घेतली आणि पुढे चालत राहिला आणि त्याच्या पाठी हे दोघे। आता रस्त्यावरचा उजेड संपला होता। पुढच्याच्या मागे चालताना सचिनच्या आणि त्याच्या बायकोच्या लक्षातच आले नाही की पायवाट अरुंद कधी झाली ते। आता फक्त पायांचा आवाज येत होता आणि रातकिडे मध्येच घाबरवायचा प्रयत्न करत होते। मीनाने सचिनचा हात घट्ट पकडला होता। ती सचिनकडे पुटपुटत काहीतरी बोलली। सचिनने थोडं तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं। ती म्हणाली, हे असलं पॅकेज कुठे मिळालं? सचिन हसत बोलला, हे बघ इथे आपल्याला डिस्टर्ब करणारं कोणी नाही आहे, मस्त एन्जॉय कर सर्व। तिने त्याच्याकडे रागाने बघितलं। थोड्या वेळात ते तिघे एका सुंदर वाड्यासमोर आले। वाड्यामध्ये दिवे नव्हते लागले। सचिनने केअरटेकरला त्याविषयी विचारलं असता त्याने सचिनला लोडशेडिंगचं कारण पुढे केलं। सचिनच्या फोनची बॅटरी आता फक्त 5% होती। केअरटेकरने त्या वाड्याचा टाळा खोलून दिला। तो म्हणाला, तुम्ही आज जावा, मी आलोच। सचिनला वाटलं हा लघुशंकेसाठी झुडपामागे जाईल आणि येईल, कारण घर त्यालाच दाखवावं लागणार होतं। आणि खरं म्हणजे सचिन त्याला सांगणार होता की आज रात्री तू सुद्धा इथेच राह। पण मीनाने वाड्याचा आत प्रवेश केला होता। सचिन सुद्धा मग तिच्या पाठोपाठ आत आला। तिने समोरच असलेल्या एका जिन्यावरून वर चढण्यास सुरुवात केली। सचिन तिच्याकडे पाहतच राहिला। ती अशी वावरत होती जशी ती आधीपासून इथेच राहते। सचिन तिच्या पाठोपाठ गेला।
त्यांनी वरच्या रूममध्ये सामान ठेवलं. ती सचिनला म्हणाली, मी बाथरूममधून फ्रेश होऊन येते. सचिनने होकारार्थी मान डोलावली. ती गेली. सचिन समोरच असलेल्या एका पलंगावर बसला. त्याने खिशातून फोन काढला. बॅटरी संपली होती, फोन बंद झाला होता, आणि इकडे चार्ज कसा करणार, लाईट गेल्या होत्या. तेवढ्यात सचिनला बाथरूममधून गाण्याचा आवाज आला. हे गाणं ती गात होती. तो आवाज मीनाचाच होता. सचिनने त्याची खात्री करून घेतली. ते गाणं आणि तो परिसर सर्व थोडं भयावह भासू लागत होतं. सचिन थोडा अस्वस्थ झाला. तो घरामध्ये कुठेतरी बॅटरी असावी म्हणून तिच्या शोधात खाली गेला. त्याने खाली टेबल पाहिलं. त्याच्या ड्रॉअरमध्ये तो शोधू लागला. तितक्यात वरून पैजणांचा आवाज आला. कोणीतरी खाली चालत येतंय हे त्याला समजलं. तो वर पाहू लागला आणि वरून बॅटरीचा प्रकाशाचा जोत त्या पावलांसोबत खाली येत होता. सचिनच्या डोळ्यावर प्रकाश येत असल्यामुळे त्याला नक्की कोण आहे हे मात्र कळत नव्हतं. त्याने कोण आहे असा आवाज दिल्यावर मीनाला हसू रोखता नाही आलं. मीना खाली आली आणि सरळ स्वयंपाकघरात घुसली. सचिन स्तब्ध होऊन तिला पाहत होता. आता फक्त स्वयंपाकघरात उजेड होता, पण सचिनला आत जायची थोडी भीती वाटत होती. त्याने बाहेर उभं राहून आत डोकावलं आणि तो थक्क झाला. आज मीनाने काष्टी नऊवारी साडी नेसली होती आणि तिने केससुद्धा नेहमीपेक्षा वेगळे बांधलेले. सचिनने तिला हळू आवाजात प्रश्न केला, तू काय करतेस? तिने मागे बघून त्याला सांगितलं, जेवण नको का खायला की उपाशी झोपायचं? सचिनने तिचं हे असं बोलणं नव्हतं पाहिलं कधी. तो मनातल्या मनात बोलला, जाऊ दे, ही आपली मस्करी करते. सचिन विचार करत करत बाहेर आला. त्याला कळत नव्हतं की तो केअरटेकर आला होता, तो असा कसा निघून गेला. त्याने बाहेर येऊन वाड्याच्या भोवती त्याला शोधण्यास सुरुवात केली आणि चालत चालत तो स्वयंपाकघराच्या खिडकीपाशी आला. खिडक्या काचेच्याच होत्या, पण आत पडदा असल्यामुळे आतली फक्त सावली दिसत होती. तो खिडकीजवळ जाऊ लागला, पण त्याला कोणतरी कुऱ्हाडीने काहीतरी तोडतंय असा आवाज येऊ लागला. त्याने स्वयंपाकघरातल्या सावलीकडे पाहिलं तर ती मीनाच होती, जी आत काहीतरी तोडत होती. तो धावत वाड्याच्या आत प्रवेश करून स्वयंपाकघराच्या दिशेने गेला. त्याने तिला मोठ्याने विचारलं, हे काय करत आहेस? तिने मागे पाहिलं. तिच्या तोंडावर रक्त होतं आणि हातसुद्धा रक्ताने माखलेलं. तिने हसून त्याला पाहिलं आणि सौम्य शब्दात ती म्हणाली, मटण बनवते, कापायला नको, जा समोरच्या टेबलावर बसा, थोड्याच वेळा जेवण येईल. सचिनने प्रश्न केला, पण इथे मटण कसं आलं? तिने फ्रीजकडे बोट दाखवलं आणि पुन्हा मटण तोडण्यात गुंग झाली. सचिन बाहेर आला, मनात त्याच्या प्रश्नांचं काहूर माजलेलं. त्याने विचार केला, मीनाने कदाचित ट्रॅव्हल एजंटला सांगून ती सर्व व्यवस्था आधीच केली असावी. असंही तिला माहिती आहे, तिच्या हातचं मटण मला खूप आवडतं. केला असावा तिने बेत, असा विचार करत तो स्वतःची समजूत काढत होता आणि त्याच्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय पण नव्हतं. अर्धा तास तो वाड्याच्या पायरीवर बसून विचार करत होता. त्याने खिशातून एक सिगरेट काढली आणि पेटवणार तोच मीनाने हाक मारली, अहो ऐकलं का, या आता आत, सिगरेट नका ओढू बरं. त्याने मागे पाहिलं. त्याने विचार केला, हिला कसं कळलं मी सिगरेट पितोय? तो उठला. त्याने सिगरेट खिशात ठेवली आणि आत जाऊन टेबलावर बसला. तिने एका हातात बॅटरी आणि दुसऱ्या हातात जेवणाचा ताट असं आणलं होतं. तिने ते सचिनसमोर ठेवलं आणि म्हणाली, हां आता करा सुरू, मी इथेच बसते, मला सांगा हा कसं झालंय ते. तो थोडा गडबडला. तिला म्हणाला, अगं तूसुद्धा बस ना, दोघे जेवूयात. ती म्हणाली, नको, मी इथे बसून तुम्हाला हवा घालते. त्याने तिच्याशी हुज्जत न घालवण्याच्या हेतूने ताट स्वतःजवळ घेतलं आणि एक घास तोंडात घेतला. त्याला जेवण खूप आवडलं. तो तिला म्हणाला, अप्रतिम, असं तू आधी का नाही केलंस कधी? मस्तच, तुला आणलं पाहिजे इकडे नेहमी. असं म्हणून तो पुन्हा थांबला. तिने पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर भरून ठेवला. मीना त्याला म्हणाली, मी आज जाऊन स्वयंपाकघर आवरते, तोवर तुम्ही जेवून घ्या.
मग आपण गप्पा मारू, थोडी गाण्याची मैफिल जमव. सचिनने विचार केला की आजवर कधी गाण्याच्या भेंड्यात भाग न घेणारी चक्कच गाण्याची मैफिल रंगूया बोलते. त्याला आज आश्चर्याचे धक्केच बसत होते. त्याने त्याचं जेवण उरकलं. तो पुन्हा एकदा स्वयंपाकघराच्या बाहेरूनच तिला बोलला, ए खूपच मस्त केलेला हा जेवण, उद्यासाठी पण हेच ठेव, आपण उद्या हेच खाऊयात. तिने मान हलवीत त्याला एका जुन्या झोपड्याकडे बोट दाखवलं. ती त्याला त्यावर जाऊन बस अशी खुणवत होती. तिने बॅटरीचा प्रकाश तिथे केला. त्या प्रकाशात सचिनला तो लाकडाचा जुना झाड साखळदंडाने बांधलेला झोपाळा दिसला. त्याने तो थोडा साफ केला. तो त्यावर बसला आणि हलके हलके झोके घेऊ लागला. मस्त हवा लागत होती, पण कुठेतरी त्याच्या मनात भीती घर करून जात होती. तितक्यात त्याला गाण्याचा आवाज येऊ लागला. मीना पुन्हा तेच गाणं बोलत होती. आता तिचा आवाज वाढलेला. स्वयंपाकघरात तिचा आवाज जास्तच घुमत होता. ती आता हातात काहीतरी घेऊन सचिनच्या दिशेने गेली. आज सचिन तिच्याकडे जास्त बघत नव्हता. तिने त्याच्याकडे पानाचा डबा उघडून त्याला पुढे केला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिनेही पान खाल्लेलं. त्याने तिला विचारलं, अरे वा, तू तर इकडचीच वाटतेस. ती हसली. सचिनने पान खाण्यास नकार दिला. तो म्हणाला, नको मला, इच्छा नाही आहे. ती त्यावर त्याला म्हणाली, मग चला ना गाणी बोलूयात, मस्त वातावरण आहे, मैफिल रंगवूयात. सचिनने घड्याळाकडे बघितलं. त्याला घड्याळातले काटे दिसत नव्हते. तरी तो तिला म्हणाला, आज नको ग प्लीज, उद्या बोलूयात का, आज प्रवासात खूप दमायला झालंय. तिचा चेहरा पडला. ती म्हणाली, मी वर जाऊन बिछाना करते, हाक मारेन तेव्हा वरती या. तो तिला म्हणाला, ठीक आहे, तोवर मी इथेच बसतो. ती वर छन छन पैजणाचा आवाज करत गेली. ती एवढ्या अंधारात एवढ्या विश्वासाने पायऱ्या चढत होती जशा तिचा रोजच्या. ती वर गेली. तिने पुन्हा तेच गाणं चालू केलं. इथे खाली सचिनला मस्त हवा लागत होती. आणि काय माहीत त्या गाण्याने त्यावर काय जादू केलेली, तो त्या झोपाळ्यातच झोपून गेला. सकाळ झाली. सचिनला जाग आली. त्याने घड्याळाकडे पाहिलं. घड्याळ सकाळच्या 9:30 नंतर बंद झालं होतं. त्याचं लक्ष आता घरभर फिरू लागलं. घरात कोणत्याही देवाचा फोटो नव्हता. तो स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागला. स्वयंपाकघर स्वच्छ लखलखीत दिसत होतं, पण एक वास मन विचलित करत होता. त्याने त्या वासाचा शोध घ्यायला चालू केलं. त्याने खिडक्या खोलल्या आणि तिथला पंखा चालू करण्यासाठी बटन दाबलं, पण अद्याप विजेचा काही पत्ता नव्हता. त्याला कळून चुकलं की जोवर लाईट येत नाही तोवर मोबाईल चार्ज होऊ शकत नाही, आणि जोपर्यंत मोबाईल चालू होत नाही तोपर्यंत तो कोणालाही कळवू शकत नाही तो कुठे अडकलाय. हाच विचार करत त्याने फ्रीजचा दरवाजा खोलला आणि त्यात त्याने एका भल्या मोठ्या ताटात मटणाचे मोठे मोठे तुकडे पाहिले आणि त्याचाच वास घरभर पसरलाय हे लक्षात आलं. त्याने ते बाहेर काढलं. सचिनने एका हाताने नाक घट्ट पकडलं होतं आणि दुसऱ्या हाताने त्याने त्या मटणाचा ताट बाहेर फेकायला घेऊन जात असताना त्याचं लक्ष त्या ताट्यातल्या एका मटणाच्या तुकड्याकडे गेलं. तो खूप घाबरला. तो मटणाचा तुकडा चक्क एका माणसाची करंगळी होती. सचिनचे पाय लटपटायला लागले. त्याच्या हातातून ते ताट खाली पडलं. तो धावतच बाहेर गेला. त्याला उलटी झाली. त्याला कळून चुकलेलं काल रात्री आपण काय खाल्लं होतं, आणि तेही आवडीने. त्याने मागे वाड्याकडे एक नजर टाकली आणि पुढे वाट पाहिली. त्याने पुढचा मागचा काही विचार न करता धावत सुटला. तो धावत राहिला. धावत धावत खूप लांब आला होता. आजूबाजूला त्याने दृष्टी टाकली तर सर्व जंगलच दिसलं. तो थोडा अजून धावला. आता मात्र तो धापा टाकू लागला. त्याने विचार केला
काल रात्री तर आपण 15 मिनिटांमध्ये पोहोचलो होतो. त्याने त्याचा प्रयत्न थांबवला नाही. तो दुसरीकडे कुठे वाट भेटते का ते शोधू लागला. आणि त्याच्या मनात आलं, अरे आपण हे काय करतोय, तिथे मीना अडकली आहे आणि आपण तिला सोडून असं कसं जाऊ शकतो. तो थोडा थांबला आणि त्याने परतीची वाट धरली. आल्या वाटेने तो पुन्हा मागे जाऊ लागला. आता वाडा हळूहळू दिसत होता. वाड्याच्या वरच्या व्हरांड्यात कोणीतरी थांबलंय, त्याला धुरकट दिसत होतं. त्याला माहिती होतं ती मीना आहे. ती त्याच्या वाटेकडे ताक लावून बसलेली. त्याने वाड्यात प्रवेश केला. मीना खाली आली. तिने त्याला प्रश्न केला, कुठे होतात? सचिनने दमलेल्या स्वरात उत्तर दिलं, फेरफटका मारायला गेलेलो. तिने सचिनला विचारलं, दमला असाल ना, काय बनव? सचिन तिला म्हणाला, मटण सोडून काही, माझी ना तब्येत बिघडली आहे, तर पालेभाजी काही असेल तर ती कर. ती हसली. तिने त्याला विचारलं, का हो, काल तर मोठ्या आवडीने खात होता. हो, पण आता नकोय, म्हणत तो झोपाळ्याजवळ गेला. ती त्याला म्हणाली, आंघोळीसाठी पाणी काढलंय, जा करून घ्या, तोवर मी भाजी आणते. अशी म्हणत ती दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागली. त्याने तिला विचारलं, तू कुठून आणणार? इथे लांब लांबवर काहीच नाही. एक काम कर, तू तयारी कर, आपण निघूयात. तिला राग आला. ती त्याला म्हणाली, अजून तर आपण गाणी पण नाही गायली, मी नाही येणार कुठे आणि तुम्हीही कुठे जाऊ शकत नाही. गप्प वर जा आणि आंघोळ रुकून या. ती निघून गेली. सचिनवर आंघोळीसाठी गेला. त्याने बाथरूमच्या छोट्याशा खिडकीतून पाहिलं, मीना समोरच्या शेताच्या इथे काहीतरी गोळा करते आहे. ती अशा प्रकारे राहते आहे जशी ती इथेच होती. त्याने पाणी कसंबसं अंगावर उतलं आणि खाली आला. तो समोर असलेल्या कपाटामध्ये काहीतरी शोधू लागला. त्याला कपाटाच्या वर एक फार जुना फोटो भेटला आणि एक जुना पेपर मिळाला. त्यात 90च्या शतकातल्या बातम्या होत्या. त्याने त्या फोटोवरची धूळ साफ केली. ज्याप्रकारे मीना पेहराव करायला लागली आहे तशीच एक बाई त्या फोटोत हसत होती आणि तिच्या बाजूला एक माणूस जो बहुतेक तिचा नवरा असावा. तेवढ्यात त्याला पावलांचा आवाज आला. त्याने त्या सर्व वस्तू होत्या तशा ठेवल्या आणि समोरच्या टेबलावर जाऊन बसला. ती आत आली. ती सचिनकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. तिने जेवण बनवले. सचिनने ते मुकाट्याने खाल्ले. घरात भयानक शांतता पसरली होती. तिने विचारलं, चला आता मस्त गाणी बोलूयात. सचिन शांतपणे उठला. तो झोपाळ्यावर जाऊन बसला. ती स्वयंपाकघरात गेली. ती भलतीच खुश दिसत होती. सचिनच्या मनात प्रश्नांचा काहूर माजलेला. तो ताडकन झोपाळ्यातून उठला. तो तडाखा स्वयंपाकघराच्या दिशेने गेला आणि मोठ्या आवाजात त्याने तिला विचारलं, कोण आहेस तू आणि तुला काय हवंय माझ्याकडून? ती हसत म्हणाली, अहो असं काय करताय, मी मीना, विसरलात का मला की आता नवीन मस्करी सुचले तुम्हाला? तो हतबल झाला. गुडघ्यावर बसला आणि तिला म्हणाला, हे बघ, तू जी कोणी असशील ना, कृपा करून आम्हाला सोड. मला मुंबईला कामाला पण जायचं आहे. गावी माझी आई एकटी आहे. प्लीज सोड आम्हाला. आम्हाला असं अडकवून काय मिळणार तुला? तिने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. ती त्याच्याजवळ आली. त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, चला उठा, आपल्याला गाण्याची मैफिल रंगवायची आहे. ती जाऊन झोपाळ्यावर बसली. झोपाळ्याचा आवाज कर्र कर्र येत होता आणि त्यात ती अडकित्याने सुपाऱ्या तोडत होती. सचिन निमूटपणे उठला. तिने तिचे गाणे चालूच ठेवलेले. सचिन झोपाळ्यात जाऊन बसला. आता पुन्हा झोपाळा कर्र कर्र करत हलू लागला. संध्याकाळची मावळण्याची सुरुवात झाली होती. ती सुपारी तोडायची थांबली आणि म्हणाली, सा रे ग म प ध नी सा. हा, सा आलाय तुमच्यावर. चला गाणं बोला पाहू. तुम्ही सुद्धा काजळ रातला तुमचे अनुभव किंवा भयकथा डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या ईमेल आयडीवर पाठवू शकता. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबा थांबा, भूतांपासून लांब राहायचं असेल तर माहीत आहे ना काय करायचंय? हो, घंटा वाजवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.